आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे एक असं सैन्य आहे की ज्या सैन्याला सरकार आणि सामान्य माणसामध्ये सेतूचं काम करायचं आहे आणि म्हणून सामान्य माणसाकरता ज्या काही योजना तयार झाल्या आहेत त्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कम्युनिकेशनचा हा भाग आहे आम्ही लाभार्थी संमेलन जेव्हा घेतो त्यावेळी लाभार्थी संमेलन ही काही तुम्हाला आम्ही काय दिलं हे जतवून देण्याकरता नसतं त्या संमेलनाच्या माध्यमातनं जागृती होते त्या संमेलनामध्ये जे लाभार्थी येतात ते इतर लाभार्थ्यांना सांगतात की आम्हाला मिळालाय तुम्हालाही मिळू शकतं जेव्हा आपल्या मोल्यातनं त्या कार्यक्रमात जातात त्या सख्या मोल्याला माहिती असतं की मोदीजींच्या कार्यक्रमात किंवा मोदीजींनी जो लाभ दिलाय त्या कार्यक्रमामध्ये हे चालले आप आहेत आपल्यालाही उद्या लाभही मिळू शकतो कार्यक्रमातही जायला मिळू शकतं अशा प्रकारची जनजागृती या लाभार्थी संमेलनाच्या माध्यमातून होते आणि म्हणून एकीकडे अशा प्रकारच्या कम्युनिकेशनच्या योजना आपण करतो आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा विस्तार शेवटच्या माणसापर्यंत करायचा असेल तर आमची ताकद तर वाढली आहे पण अनेक वेळा आमची सवय काय असते जे आमचे मजबूत बूथ आहेत तिथे आम्ही कन्सॉलिडेट करतो केवळ ते कन्सॉलिडेशन करणं म्हणजे इलेक्शन जिंकण्याचं मेकॅनिझम आहे पण मोदी म्हणतात भारतीय जनता पार्टी इलेक्शन जिंकण्याची मशिनरी नाही आहे आम्ही एक जिवंत व्यवस्था आहोत की जी व्यवस्था सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता तयार केलेली आहे आणि म्हणून जे आपल्या त्यांना कन्सॉलिडेट करायचंच आहे पण समर्थ बूथ अभियानामध्ये जे आम्हाला मत देत नाहीत त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे ज्यांच्याकडे अजूनही आमच्याबद्दल काही संभ्रम असेल त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करायचं आहे आणि त्यांना देखील आपल्या पक्षाच्या मुख्यधारेत सामील करून घ्यायचं आहे आणि मला असं वाटत देशाच्या इतिहासामध्ये असा व्यापक कार्यक्रम कुठल्याही पक्षाने कधीच हाती घेतला नाही काही पक्षांची अवस्था तर अशी आहे त्यांचे केवळ चिंतन बैठका होतात आपल्याला माहिती आहे जयपूरला चिंतन बैठक झाली उदयपूरला हा उदयपूरला उदयपूरच्या चिंतन बैठकीचं एका पत्रकाराने फार सुंदर वर्णन केलं तो असं म्हणाला त्याला विचारला निचोड काय निचोड काय चिंतन बैठक का निचोड काय तो म्हणाला ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट इज डेड ही अवस्था आहे हा चिंतन नाही चिंता चिंता बैठक लेकिन वहां पर भी वो हुआ कि ऑपरेशन सक्सेसफुल अँड पेशंट इज डेड त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळी परिवारवादी पक्षांची अवस्था या देशाला न्याय देऊ शकत नाही व्यवस्था परिवर्तन करू शकत नाही अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे काही सगळं अभियान आज आपण प्लॅन केलेलं आहे सामान्य माणसाशी संपर्काचं हे अभियान आहे भारतीय जनता पक्षाचा विस्तार हा बाय प्रॉडक्ट आहे भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद मिळणारच आहे पण भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद मिळण्याकरता आपण जात नाहीये त्याच्या जीवनात परिवर्तन आपण घडवून आणल्यामुळे त्यांनी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची मानसिकता घेऊन आपण या संपूर्ण अभियानामध्ये उतरतोय मी काही सगळ्या गोष्टी रिपीट करणार नाही पण आपल्याला कल्पना आहे त्यामुळे आपल्याला हा जो काही पंधरवाळा आहे हा आपल्याला यशस्वी करायचा आहे उद्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीनंतर साधारणपणे सगळे प्लॅन आपले सुरू होतील आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आपण हा सगळा पंधरवाडा या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी करू आज या निमित्ताने आपल्या ओबीसी मोर्चाने देखील एक विषय मांडलेला आहे सातत्याने आपला संघर्ष चाललेला आहे तुम्ही बघा की तेरा बारा दोन हजार एकोणीसला या सरकारला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितली तेरा बारा दोन हजार एकोणीस ते चार तीन दोन हजार एकवीस टाइमपास केला टाइमपास काहीच केलं नाही आठ वेळा तारखा घेतल्या आणि त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलाय की सरकारला काही करायचंच नाही आहे त्यामुळे आता आम्ही तारीख देऊन काय करायची आणि त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं